नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चेहऱ्यावर असं ब्ल्यू ब्ल्यू कलरचं काहीतरी एलईडी वाढलेलं आहे. बाजूला माझी बहिणी आहे. बहिणी हाय. सो बहिणी आणि दादांनी माझ्यासाठी एक सरप्राईज दिलेलं होतं आणि आम्ही ॲक्च्युली असं गेट टुगेदर करत असतो मध्ये मध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत कसबामध्ये, जे गोरेगावमध्ये आहे. सो वी डिंट न्यू ही प्लेस माहीत नव्हती. सो थोडे इथे आलोच आहोत तर ब्लॉगसुद्धा बनवूया. खूप छान ॲम्बियन्स आहे, लाईट म्युझिक आणि त्याचबरोबर असं सगळी छान छान माणसं आहेत इथे. जेवणसुद्धा खूप छान आहे असं मी ऐकलं आहे इथे. सो लेट्स सी हे जेवायला काय मिळतं आहे ते, आणि नक्की ह्याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला सांगेन. आम्ही काय खातो आहोत, आम्ही काय मजा करणार आहोत हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतं. स्टे ट्यून्ड. सो मित्रांनो, ऑलरेडी आता जेवण झालेलं आहे आमचं आणि खूप मस्त आणि खूप जबरदस्त जेवण झालेलं आहे. ह्याचं रेटिंग पण मी देणार आहे, इथून मी दिखतो आता. सो वैभव आहे. वैभव, आता कुठे जायचं आपल्याला? आता विचार करतोय की डी एन नगर अंधेरी साईड, जुहू साईड जाऊ. ओके, जुहू साईडला जाऊया. आज नाईट आऊट करायचं आहे कारण खूप दिवसांनंतर आम्ही भेटतो. सो लेट्स सी काय मजा येते करायला आणि खूप छान ॲम्बियन्स आहे. तुम्ही सुद्धा इथे नक्की या, तुमच्या फॅमिलीबरोबर या, तुमच्या लव्ड वन्सबरोबर या इथे आणि तुम्हाला आवडेल. सो स्टे ट्यून्ड. काय चाललं आहे त्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. लेट्स सी. सो मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला म्हटलेलं होतं की लास्टला मी ह्याचा रिव्ह्यू देईन. कसबा हे गोरेगाव आणि मराठच्यामध्ये पडतं आणि लिंक रोडला आहे. सो इनकेस जर तुम्हाला फॅमिलीबरोबर यायचं असेल, छान ॲम्बियन्स हवा असेल, त्यासाठी नक्कीच कसबा इज अ गुड प्लेस टू कम. सो रेटिंग जर द्यायचं झालं, सो 1 to 10 येस इट इज अ बिट इट इज नॉट इकॉनॉमिक. जर तुम्ही बघायला गेलात तर कॉस्टली आहे बिल. सो आय कॅन नॉट रिव्हील द बिल किती झालेलं, कारण की जरा जास्तच झालेलं बिल. येस, खूप जास्त झालेलं, बट ठीक आहे. इट वॉज अ गुड मोमेंट टू एन्जॉय आणि मजा आली करायला, जेवायला मजा आली. आणि जास्त ब्लॉग मला नाही काढता आला किंवा बोलता नाही आलं कारण की म्युझिक होतं आणि नंतर ते कॉपीराईट्स लागतात. सो आय कुड नॉट. एक छान गझलचा ॲम्बियन्ससुद्धा होता तिकडे मागे. सो रेटिंग द्यायचं असेल तर 1 to 10 आय विल गिव्ह देम 8. मी 2 मार्क कापतो आहे कारण की मला असं वाटतं की प्राईज वाईज त्याला जास्त वाटलं मला. आणि येस, बाकी फूड वॉज गुड. असं काही वेगळं नव्हतं, वेगवेगळे फूड होते, आयटम्स होते आणि टेस्ट त्याची तशी अशी वेगळी होती. सो आयटम्स काय आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ब्लॉगमध्ये, काय तुम्ही खायला पाहिजे असेच आयटम आम्ही मागवलेले होते. सो आता पुढचा प्लॅन काय होतो, लेट्स सी. दादा आणि बहिणी ठरवतील आणि आम्ही तिकडे जाऊ. सो मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि वी थॉट की आपण जरा कुठे बाहेर फिरायला जाऊया. सो वी हॅव कम युअर टू जुहू बीच आणि ते छान असं. आता काहीतरी चाट तर नाही खाणार आहे इथे आम्ही, बट आईस्क्रीम खाण्यासाठी, गोळ्या खाण्यासाठी इथे आलेलो आहोत. सो लेट्स सी इथे काय मजा करता येते. सो खूप दिवसांनी आम्ही इथे आलेलो आहोत जुहू बीचला. लहानपणाची आठवण झाली एकदम आणि इथे तेवढीच गजबज आजसुद्धा आहे आणि खूप सारी माणसं इथे दिसत आहेत.
आणि खूप असं काय काय छान छान दिसतं. ते पावभाजीचं आहे काउंटर आहे, कालाखट्टा गोलावाला आहे, इथे असं विविध गोष्टी ते खायला मिळतात. तर तिथेसुद्धा एक फेरफटका आपण मारून घेऊया काय 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 आपण खायला मिळतं. असं वाटतं की जेवणापेक्षा पण डायरेक्ट इथे यायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. लेट्स सी काय खायला इथे मिळतं आहे, काय मजा करता येते आहे. समुद्र पण शांत शिथिल आहे, भरती आहे आता. सो आम्ही जात तर नाही आहोत, कपडे तसे घातले नाही आहेत आम्ही, बट ठीक आहे. लेट्स सी काय मजा करता येते. सो मित्रांनो, खूप वर्षानंतर मी येतो. मला आठवतं की मी 5वी 6वीत असताना इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस इतके स्टॉल्स नव्हते, म्हणजे होते स्टॉल्स बट खूप स्मॉल स्केलला होते. आणि इथे आम्ही बघू शकतो की सगळे मोठमोठे स्टॉल्स आता झालेले आहेत.